नमस्कार श्रोत्यांनो, आपलं सर्वांचं भगवान राईटकर सर या यूट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी साहित्य जगत या साहित्याला समर्पित असलेल्या मासिकाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कवी संमेलनाच्या संदर्भात आपण बोलतोय. हे कवी संमेलन आयोजित करण्यात आलं, यामध्ये या कवी संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून मुंबई येथील कवयित्री शोभा वागळे मॅडम ह्या होत्या. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन परभणी येथील कवयित्री सौ सुमेधा संतोष कुलकर्णी यांनी केलं आणि भगवान राईटकर साहित्य मित्र मंडळाच्या कवी आणि कवयित्रींनी यामध्ये सहभाग घेतला होता. हे सर्व जे आहे कविता, त्यांच्या या सर्व कविता आपण या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत. आज उद्या परवा 3 दिवस आपण हे कंटिन्युअसली सदर चालवणार आहोत, तेव्हा सर्व रसिकांनी या सदराचा लाभ घ्यावा. हे सदर आपल्याला कसं वाटलं, कविता कशा वाटल्या, त्या कमेंट्स बॉक्समध्ये मात्र लिहायला विसरू नका. आज आपण या ठिकाणी 3 कवयित्रीच्या कविता ऐकणार आहोत. यामध्ये सुरुवातीला आपण मुंबई येथील कवयित्री शोभा वागळे मॅडम यांची कविता ऐकणार, त्यानंतर आपण जालना येथील कवयित्री सौ आशा भावसार यांची कविता आपण ऐकणार आहोत आणि त्यानंतर साहित्य जगत या मासिकाच्या कार्यकारी संपादिका सौ शारदा श्रीकृष्ण वानखेडे चोपडे मॅडम परभणी यांची कविता आपण ऐकणार आहोत. तर आपण त्या कविता आता ऐकायला सुरुवात करूया. जागतिक मराठी दिनानिमित्त साहित्य जगतने आयोजित केलेल्या काव्य संमेलनमध्ये मी शोभा वागळे मुंबईहून माझी कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे माय मराठीची ख्याती. इंडो युरोपीय भाषा कुलातील ही भाषा संस्कृतापासून प्रचलित 9 शतकात भारतातील 22 भाषांपैकी एक अशी माय मराठी माझी 3रा क्रमांकात. निळाचरित्र माईम भट्टाचे प्राचीन काळात संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी प्रख्यात देशात छत्रपती शिवबा राजेंनी रोवली मुहूर्तमेढ, पेशवानी विस्तारली तिला साम्राज्य. साहित्याची दालने विविधाने समृद्ध केली. गोसावी, महपती, चरित्रे, मुक्तेश्वराच्या काव्यांत संत विजय, भक्तिविजय या ग्रंथाद्वारे घातली मोलाची भर मराठी साहित्यात. राष्ट्रभाषेचा दर्जा दिला 1960 साली. 25% ग्रंथालये स्थापिली महाराष्ट्रात. अहिराणी, कोकणी, कोळी, आगरी, वराडी 9 कोटी लोक बोलती मराठी विविध रूपांत. फडके, खांडेकर, कानेटकर, दळवी, देशपांडे महाराष्ट्राचे महान साहित्यकार मराठी साहित्यात ज्ञानपीठ विजेते कुसुमाग्रजांचा जन्मदिन तो 27 फेब्रुवारी माय भाषेचा दिन मानला जगात. माय मवाळ मराठी भाषा महाराष्ट्र राज्याची काना मात्रा वेलांतनी नटलेल्या आभूषणांची साऱ्या भाषामध्ये माय मराठी मधाळ बोली परदेशातही माणसामध्ये नाते जोडते एकोप्याची. खूप खूप धन्यवाद. आज कुसुमाग्रजन आदरणीय वंदन करून सगळ्यांना नमस्कार. साहित्य जगत या मासिकाच्या वतीने घेण्यात आलेल्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ऑनलाईन काव्यसंमेलनामध्ये मी माझी स्वरचित मराठी कविता सादर करीत आहे. कवितेचे नाव आहे माझी माय मराठी. माझ्या माय मराठीची गाऊ मी किती महती, माझ्या माय मराठीची गाऊ मी किती महती, जणू स्वर्गीची अप्सरा हीच मदनाची रती, जणू स्वर्गीची अप्सरा हीच मदनाची रती. साज इला शोभे बहु मात्रा वृत्त अलंकार, साज इला शोभे बहु मात्रा वृत्त अलंकार, शब्दा शब्दातून वाहे जणू अमृताची धार, शब्दा शब्दातून वाहे जणू अमृताची धार. वाणी रसाळ गोमटी कामधेनू या जगती, वाणी रसाळ गोमटी कामधेनू या जगती, असे साहित्य दायिनी संत थोरवी सांगती, असे साहित्य दायिनी संत थोरवी सांगती. छंद काव्य कादंबरी ओवी अभंगाची गोडी, छंद काव्य कादंबरी ओवी अभंगाची गोडी, दिव्य शब्द ब्रह्मजनू ग्रंथवल्लविती होडी, दिव्य शब्द ब्रह्मजनू ग्रंथवल्लविती होडी. वाचू लीळाचरित्रन भागवत एकनाथी, वाचू लीळाचरित्रन भागवत एकनाथी, ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी अभंगाचा टिळा माथी,
ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी आपण माती वंदनीय मातृभूमी मराठी वतन वंदनीय मातृभूमी राखू मराठी वतन प्राणप्रिय मायबोली भाषा करूया जतन प्राणप्रिय मायबोली भाषा करूया जतन। नमस्कार साहित्य रसिकांनी, आज मराठी भाषा गौरव दिन म्हणजेच सुप्रसिद्ध साहित्यिक कुसुमाग्रजांची जयंती। आजचा हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करत आहोत। आजच्या दिनाच्या औचित्यानं साहित्य जगत मासिकाच्या वतीनं साहित्य जगत मासिकाचे अतिथी संपादक श्री भगवान राईटकर सर व मुख्य संपादिका सौ गीता राईटकर मॅडम यांनी आयोजित केलेल्या ऑनलाईन कवी संमेलनात मी सौ शारदा श्रीकृष्ण वानखेडे चोपडे परभणी साहित्य जगत मासिकाची कार्यकारी संपादिका आपल्यासमोर माझी स्वरचित मराठीची थोरवी ही कविता सादर करते आहे। या कवितेमध्ये मराठीचं थोरपण मी वर्णन केलेलं आहे। कवितेची शीर्षक मराठीची थोरवी। शब्दांच्या समृद्धीने माय मराठी नटते शब्दांच्या समृद्धीने माय मराठी नटते ती जली ही ता वाचता मज धन्यता वाटते ती जली ही ता वाचता मज धन्यता वाटते ज्ञानीशांनी ही गायली थोरवी माय मराठीची ज्ञानीशांनी ही गायली थोरवी माय मराठीशी अमृताशी पैजा जिंके अशी लौकिक ताजीची अमृताशी पैजा जिंके अशी लौकिक ताजीची साऱ्या संतांनी ही दिले तिला दान भंगाचे साऱ्या संतांनी ही दिले तिला ज्ञान भंगाचे कीर्तनातून या केले प्रबोधन समाजाचे कीर्तनातून या केले प्रबोधन समाजाचे बहिणाबाईंची कविता जणू बावन कशी सोनं बहिणाबाईंची कविता जणू बावन कशी सोनं माय मराठीला दिल तीन लावण्याच लेन माय मराठीला दिल तीन लावण्याच लेन कित्येकांनी फुलविला तिचा शब्दांनी होमळा कित्येकांनी फुलविला तिचा शब्दांनी होमळा वर्षानुवर्ष चालो तिचा कौतुक सोहळा वर्षानुवर्ष चालो तिचा कौतुक सोहळा शब्द प्रभू हे अर्पिती तिला साहित्याचा साज शब्द प्रभू हे अर्पिती तिला साहित्याचा साज सारा बोलींचा भासते माय मराठी होताज साऱ्या बोलींचा भासते माय मराठी होताज एका शब्दासाठी येते कितीतरी शब्द पुढे एका शब्दासाठी येते कितीतरी शब्द पुढे शब्द शब्दांनीच रंग तिच्या लावण्याचा चढे शब्द शब्दांनीच रंग तिच्या लावण्याचा चढे शिवरायांची ही बोली शिवरायांची ही बोली जिजाऊंची शिवरायांची ही बोली जिजाऊंची राहो फडकत नभी पताका तिच्या वैभवाची राहो फडकत नभी पताका तिच्या वैभवाची
पताका तिच्या वैभवाची। मराठी भाषेला असंच वैभवाचे दिवस यावेत आणि ती अधिक अधिक समृद्ध व्हावी, सर्वत्र तिचा जागर व्हावा ही सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबते। धन्यवाद।